आता महत्त्वाची आणि तुम्हाला हादरवून सोडणारी बातमी नवी मुंबईतून आपल्या हाती येते. नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसी मध्ये अतिशय भीषण आग लागले. थोड्या थोडक्या एक दोन नाही तर तब्बल सात कंपन्या या आगीच्या ज्वाळांमध्ये वेढल्या गेलेत. दुपारी 3 वाजता सगळ्यात पहिली आग लागली आणि नंतर ती झपाट्यानं पसरत गेली. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीनं पोहोचणं अपेक्षित होतं पण त्या पोहोचायला काहीसा उशीर झाला. तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं. एक एक म्हणता एकूण अन्य 6 कंपन्या या आगीच्या भक्षस्थानी पडलेत. या आगीमध्ये 2 महिलांना कसंबसं बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र मॅनेजर नायर आणि निखिल या 2 व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्याचं कळतं. घटनास्थळी सध्या तरी नवी मुंबई, मनपा, ठाणे, कल्याण डोंबिवली, सिडको, एमआयडीसी अशा एकूण अग्निशमन दलाच्या 20 गाड्या या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून कूलिंग ऑपरेशन सध्या करत आहेत. आग विझवण्यासाठी एमआयडीसीकडे फोम उपलब्ध नसल्याचं उघडकीस आलं आणि त्यामुळे ही आग विझवायला आणखीन विलंब झाला. अखेर 3 तासानंतर फोम फायझर, ONGC, CISF या कंपन्यांच्याकडून फोम उपलब्ध झालं आणि नंतर ही आग आटोक्यात आणण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू झालं आहे. पहाटेपर्यंत ही आग 100% बंद होईल असा विश्वास अग्निशमन दलानं व्यक्त केला आहे. अग्निशमन दल ज्या फोमची आतुरतेने वाट पाहत होते त्या फोमच्या गाड्या आता घटनास्थळी पोहोचतील आणि त्याचा मारा सुरू झाला आहे. माझ्या डाव्या हाताला बघू शकता तुम्ही की या फोमचा मारा आता ह्या आगीमध्ये सुरू आहे. मी ह्या जी कंपनी जिथे ज्याला आग लागली आहे त्याच्या मी काही फुटाच्या अंतरावरती आहे. आपण बघू शकता कंपनीची परिस्थिती काय. जर हा फोम तब्बल आग लागल्यापासून जर आता आपण बघितलं तर 4 तास उशिराने हा फोम पोहोचलेला आहे. हे जर वेळेतच फोम असता तर मात्र ही परिस्थिती झाली नसती. कदाचित आग लवकर विझली असती परंतु फोम उशिरा आल्याने आपण बघता की एकाच गाडीने 2-2 बाजूनी फोम मारला जातो आहे. हीच ती कंपनी जिथे ज्याला पहिली आग लागली होती आणि त्यामुळेच आता ही आग अजूनही विझत नाही आहे. फक्त आता याला एकच मारा ही जर कारण केमिकल आहे, रबर आहे, रबर हा जर विझवायचा असेल तर त्याला फोमचीच गरज आहे. म्हणून हा फोमचा मारा बघू शकतो आपण. दोन्ही बाजूनी हा फोमचा मारा इथे सुरू आहे. हल्डीनी या ONGC अशा मोठमोठ्या कंपन्यांकडून हा फोम मागवण्यात आलेला आहे. वेगवेगळे टँकर्स मागवलेले आहेत आणि त्यांना एक ग्रीन कॉरिडॉर पोलिसांनी तयार करून दिला होता. कारण का ते लवकर इथे पोचावे, हा फोम लवकर पोचण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला गेला होता. उशीर असला तरी पण आता फोम आल्यामुळे ही जी आग लवकरच आटोक्यात येईल असं म्हटलं जाते. आपल्यासमोर अग्निशमन अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. आता फोम नी किती फरक पडणार आहे सर, काय म्हणाल सर? सर काय म्हणणार आहे तुम्ही? ज्याची वाढ बघत होतो फोम आता आलेला आहे, किती फरक होईल, फायदा होईल त्याचा? जवळ 100% आता आपला फरक पडेल आग विझवण्याकरता. कारण मगासपासून फोमच्या प्रतीक्षा करत होतो. आमच्याकडे जेवढा फोन उपलब्ध होता तो आम्ही युजकडे गेलेला आहे. आता ONGC पण घालता मदतीकडे फोम टेंडर आलेलं आहे. जसं हायड्रेलाचा जो तुम्ही बघितला आता हायड्रेलाचा फोम टेंडर त्याचं काम चालू आहे का आग विझवण्याचे. ह्याच्यामुळे जे आम्हाला ते आता जो रिकवरी रेट होता आमचा तो कमी होईल. ह्याच्यामध्ये जर 4-5 तास लागणार आता 1-2 तास आमचा क्लिअर होऊन जाईल ते आता. हे आणि जो धोका होता जवळजवळ 50% कंट्रोलमध्ये आलेली आहे. ज्या जास्त करून तो कुलिंगचंही काम चालू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसा विनय मात्रे, News 18 लोकमत, नवी मुंबई. आपल्यासोबत DCP पानसरे साहेब, आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय म्हणाल, कशा पद्धतीने यंत्रणा आता आपण राबवत आहे? सकाळी 5:30 दरम्यान इथं बेस्ट कॉस्ट पॉलिमर्स लिमिटेड या कंपनीला आग लागली होती. आग लागल्यानंतर आपण तात्काळ आजूबाजूच्या सर्व परिसरातील कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणच्या अग्निशमन वाहक मिळालेले आहेत. ONGC-चंसुद्धा फोमचं वाहन आपल्याकडे आता येत आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न आपण बऱ्यापैकी करून जवळजवळ 70% आग आतापर्यंत विझवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 3 जखमींनासुद्धा आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि 1 इसम आतमध्ये असण्याची शक्यता आहे. तरी आग संपूर्ण विझल्याशिवाय आतमध्ये नक्की काय आहे याची आपल्याला कल्पना येणं थोडंसं अवघड आहे. ही जी कंपनी आहे, हिच्या आजूबाजूच्या ज्या 2 कंपन्या होत्या त्या कंपन्यासुद्धा जळून खाक झालेल्या आहेत. समोरची ही जी कंपनी आपल्याला दिसते हिच्यामध्ये बदाम ठेवलेले होते, ते बदामांनासुद्धा आग लागलेली आहे आणि ती विझवली तरी आपण पुन्हा तो पेट घेत आहे. सर काय म्हणाल की आत्ता ज्या पद्धतीने आगीचा लोट दिसला आपल्याला, त्याच्यामध्ये काही कामगार आहेत, काही मॅनेजर पण त्याच्यामध्ये असल्याचं बोललं जाते. किती लोकांना आपण रेस्क्यू केलं आणि किती आतमध्ये असण्याची शक्यता आहे? 3 लोकांना आपण आतापर्यंत रेस्क्यू केलेलं आहे. अजून 1 मनुष्य आतमध्ये असण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. तरी अजूनही बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता पूर्ण आग विझल्यानंतर त्याची एकंदरीत कल्पना आपल्याला येईल.
पण या सगळ्या प्रकरणात जेव्हा 3:15 वाजता ही आग लागली त्याच्यानंतर मात्र जवळ हाकेच्या अंतरावरती अग्निशमन दल आहे, मात्र तिथून गाडी यायला खूप वेळ लागला, त्यामुळे आग भडकली असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. काय नक्की आता याचा पुढची चौकशी कशा पद्धतीने होईल बघू. आता आग विझल्यानंतर आपण इतर सर्व कारणांची चौकशी करणार आहोत, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी स्पष्ट होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरचा विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.